उमरखेड विधानसभा निवडणुकीत भाजपात उमेदवारीसाठी रस्सीखेच. उमरखेड विधानसभा मतदार अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. या मतदारसंघाचे नेतृत्व भाजपचे आमदार नामदेव ससाणे करीत आहेत. त्यांच्याबद्दल मतदारसंघात नाराजी असल्याने पक्षातील इतर इच्छुकांनी आपली दावेदारी केली आहे. 2019 निवडणुकीत आमदार राजेंद्र नजर धने यांना उमेदवारी नाकारण्यात आली होती. या निवडणुकीत आमदार ससाणे यांच्याबद्दल मतदारसंघात नाराजी असल्याची बाब नजर धने यांनी कबूल करीत एक प्रकारे आमदार ससाणे यांच्यावर निशाणा साधला आहे. पक्षाने उमेदवारी दिल्यास निवडणूक लढवू अशी इच्छा बोलून दाखवली, तर आमदार ससाणे यांनी विधानसभा मतदारसंघात अनेक विकास कामे केल्याचा दावा केला आहे. विरोधक आरोप करतात असे त्यांनी स्पष्ट केले. तर भाजपचे पदाधिकारी भाविक भगत हे उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुक आहेत. त्यांनी या मतदारसंघात मोर्चेबांधणी चालवली आहे. आपण रुग्णालयात क्षेत्राचे काम केले असा दावा भगत यांच्याकडून करण्यात आला, तर रिपाई आठवले गटाने दावा केला आहे. मी सामान्य कुटुंबातील आमदार आहे. ज्यावेळेस लोकांनी मला निवडून दिलं, त्यांच्या ज्या काही आशाकांक्षा होत्या तर निश्चितच त्या पूर्ण करण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न करतो. माझ्याकडे सकाळपासून जेव्हा लोक येतात, एकही व्यक्ती तिथून नाराज होऊन या ठिकाणी जात नाही, कारण येणारा प्रत्येक व्यक्ती हा डायरेक्ट माझ्यासोबत संपर्क करतो. त्यामुळं त्याच्यासोबत मला जेवढं त्याचं काम करता येईल तेवढं काम मी या ठिकाणी पूर्णपणे करतो. त्यामुळं विरोधक या ठिकाणी या सगळ्या गोष्टीचा उहापोह, ज्याप्रमाणे त्यांनी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी संविधान बदलणार आहे त्यामुळे त्यांना मतदान करू नका अशा प्रकारे जेव्हा त्यांनी बोलले, तर त्यांचं खरा जो चेहरा आहे हा राहुल गांधी ज्यावेळेस अमेरिकेत गेले आणि त्यांनी सांगितलं की आता भारतामध्ये आरक्षण रद्द करण्याची वेळ आलेली आहे, त्यामुळे आता आम्ही या ठिकाणी आरक्षण रद्द करणार, हा त्यांचा खरा चेहरा आहे. त्यामुळे ही लोक या ठिकाणी आमची बदनामी करतील, त्यांना करू द्या, पण आम्ही त्यांना जो आमच्या कामातून त्यांना उत्तर देऊ, आमचा धर्म आहे सेवेचा, हे आम्ही त्यांना सेवेतून त्यांना आम्ही या ठिकाणी उत्तर देऊ. गेली 15 वर्षापासून मी उमरखेड महागाव विधानसभामध्ये मी काम करतो आहे. लोकांचे जे प्रश्न असतील, आरोग्याचा प्रश्न असेल, शेतकऱ्याचा प्रश्न असेल, विद्यार्थ्याचा प्रश्न असेल, एवन जी काही घरकुलाचा प्रश्न असेल, अहो साधे साधे लोकांचे प्रश्न आहे, जी तुम्हाला निराधार आमच्या आई आहे त्यांचेसुद्धा प्रश्न आहे, असे अनेक प्रश्न घेऊन आमचं एक सोशल म्हणून आहे भाविकभाऊ भगत हेल्थ फाउंडेशन, ते काम करते. आणि हे काम करत असताना अनेक लोकांच्या अडचणी आमच्या लक्षात आल्या. आणि तुम्ही म्हणता या ठिकाणचे खासदार तुम्हाला दिसत नाही, या ठिकाणी आमदार असतील ते तुम्हाला कुठले तरी कमी अधिक प्रमाणात दिसत नाही. ह्या पद्धतीचं काम मात्र आम्ही निश्चित त्या गोष्टीकडे आम्ही कधीही पाहत नाही, त्यांचं काम त्यांना करू देतो. पण आमचं काम हे आहे की आम्ही समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत जातो, त्यांच्या सुखदुःखात धावतो. त्यांनी कोणी काय करते यांच्याशी आम्ही कुठेही कधीही पाहत नाही. त्यांनी चुका करतात, चांगलं काम करतात, वाईट काम करतात, ह्या भानगडीत न पडतात. परंतु आम्ही समाजाच्या शेवटच्या घटकाला न्याय देण्यासाठी काम करतो. आमचा एकच संकल्प आहे, जोही व्यक्ती आमच्यापर्यंत आला, ज्या व्यक्तीला आमची गरज लागली त्या व्यक्तीला आम्ही मदत करतो. येणाऱ्या काळामध्ये विधानसभेच्या निवडणुका आहे, मी लोकांना सुद्धा आवाहन करतो का जर माझ्यावर विश्वास नसेल, मी ज्या एखाद्या काम करतो त्या गोष्टीवर विश्वास नसेल, तर लोकांनी मलाही एक्सेप्ट करावं नाही. येणाऱ्या काळामध्ये जनतेने तोच निर्णय घ्यावा का जो तुमच्या सुखात दुःखात आणि तुमच्या जेव्हा जेव्हा गरजा असते त्या गरजेवर तुम्हाला सहकार्य करेल त्याच्याच पाठीशी जनतेने उभं राहावा. अन्यथा सामान्य लोक, काही लोक येतात निवडणुकीच्या काळापुरते लोकांना पैसा वाटतात, संपत्ती दाखवतात, लोकांना पार्ट्या घालतात, अशा लोकांना एक्सेप्ट करू नये. कारण असं जर झालं तर आज गेली कित्येक वर्षापासून ह्या मतदारसंघाच्या समस्या आहे त्याच पद्धतीच्या आहे. परंतु जी लोक त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतात आणि केवळ दुर्लक्ष करत नाही तर त्या समस्यावर कुठेतरी पांघरून घालण्याचं काम करतात, अशा लोकांना धडा शिकवण्याचं काम मात्र यावर्षी जनता केल्याशिवाय राहणार नाही. मग त्या ठिकाणी कोणी असो, जर माझ्यासारख्या व्यक्तीने जर एखादी तिकीट आणली कुठल्या पक्षाची, पण मी जर लोकांशी प्रामाणिक नसेल तर लोक माझ्यासारख्याला सुद्धा निवडून देणार नाही. पण मी जर प्रामाणिक काम करत असेल, मला पक्षाचं तिकीट भेटो च्या नाही भेटो असे मी म्हणत नाही. मला पक्षाचं तिकीट भेटलं किंवा मी अपक्ष लढी हाही माझी भूमिका नाही. पण माझ्यासारखी जी लोक या मतदारसंघामध्ये काम करतात त्या लोकांना मात्र लोक निवडून दिल्याशिवाय राहणार नाही, एवढं मात्र नक्की. निश्चितच आपला प्रश्नामध्ये सत्यता जरूर आहे, परंतु मी सांगितलं की 14 ते 19 आमचं सरकार होतं देवेंद्रीच्या नेतृत्वातलं. त्या काळामध्ये उदाहरणार्थ 100 खाटाची जी उपजिल्हा रुग्णालयाची इमारत उभी राहिली, परंतु आजही त्या ठिकाणची पदभरती पूर्ण होऊ शकली नाही. महागाव हे तालुक्याचं ठिकाण असून या ठिकाणी ग्रामीण रुग्णालय भरत आराखड्यामध्ये मंजूर करून घेऊन त्याची इमारतसुद्धा पूर्ण केली, परंतु दुर्दैवाने या ठिकाणीसुद्धा पदभरती करता आली नाही. लोकशाहीचा 4th आधारस्तंभ पत्रकारांनासुद्धा या ठिकाणी आंदोलन करावं लागलं आणि त्यांनासुद्धा शब्द देऊन आजही त्या ग्रामीण रुग्णालयामध्ये पदभरती झाली नाही. आणि निश्चितच मी आमदार असताना आपल्या यवतमाळचे तत्कालीन जिल्हाधिकारी खारगेसाहेब हे जेव्हा वन खात्याचे सचिव होते तेव्हा मी त्यांच्याकडे एक विशेष बैठक घेऊन
अभयारण्यातील जे रस्ते आहेत ते मध्य प्रदेशच्या धर्तीवर आम्हाला परवानगी देऊन सिमेंट रोड करण्याचे आम्हाला परवानगी द्यावी यासाठी संपूर्ण ब्लूप्रिंट तयार करण्यात आली होती. पण दुर्दैवाने पार्टीने मला पार्लमेंटरी बोर्डात निर्णय झाल्यानंतर सुद्धा थांबायला सांगितलं. मी पार्टीचा एक आज्ञाधारक कार्यकर्ता असल्यामुळे 50,000 मताधिक्याने निवडून आल्यानंतरही पार्टीचा आदेश शिरसावन मानून मी या ठिकाणी थांबलो आणि या ठिकाणी भारतीय जनता पार्टी सीट आम्ही निवडून आणली. निश्चितच भारतीय जनता पार्टीने मला उमेदवारी दिल्यास या उंबरखेड महागाव विधानसभेतील सत्ताधारी आमदार म्हणून जी कामे केली होती त्याच्यातली अर्धवट राहिलेली काम करण्याची ही मला सुवर्णसंधी असेल. दुसरं की या ठिकाणी माझा 2009 पराभवानंतर माझं चारित्र्य या जनसामान्यांनी पाहिलेलं आहे, आमदारानंतर माझं चारित्र्य जनसामान्य माणसांनी पाहिलेलं आहे आणि आज 19 ते 24 या काळामध्ये पार्टीने थांब म्हटल्यानंतर थांबलो तेही माझं चारित्र्य पार्टीने पाहिलेलं आहे. त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये माझ्या या संयमाचा निश्चितच जनतेसाठी किती उपयोग करता येईल त्यासाठी मी निश्चितच विकासाच्या दृष्टीनं जनतेसाठी काम करण्याचा प्रयत्न करत राहीन. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.